अरे पार्टी मांगा होना मजा मलता कोई बांग्लादेशी लड़कियाँ वह रहती थी। शिल्पा वानखेड़े इस सोशल वर्कर ने कंप्लेंट किया है। वो महिलाओं का हम लोगों ने सुटका करके उसमें मेन जो अक्यूज्ड थे 5 आरोपी अरेस्ट किए हैं, उसमें घर मालिक का ही समाविष्ट है। उन्होंने बिना कानून बिना पेपर उनको घर भाड़े से दिया था, उनके ऊपर ही कार्रवाई की है और वो 7 महिलाओं का रिमांड होम में रवानगी करके आगे का प्रोसीजर उनको रिश्तेदार के कब्जे में देने का प्रोसीजर बाय लॉ चालू है। बांग्लादेश से महाराष्ट्र में एंट्री करने के हिसाब से सब डुप्लीकेट आधार कार्ड का इस्तेमाल किया है। वो पेपर बनाने के हिसाब से उनके ऊपर वो कलम लगाया है। या ठिकाणी एक समाजसेविका शिल्पा वानखेडे यांच्या तक्रारीवरून 6 तारखेला मनपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। हे दुटणे गावामध्ये काही बांग्लादेशी महिला यातील जो मेन आरोपी पकडलेला आहे इनू शेख उर्फ राणा, तर त्याच्या अध्यक्षतेखाली किंवा त्याच्या मार्गदर्शनामध्ये ह्या बांग्लादेशी महिला महाराष्ट्रात आणल्या जायच्या आणि त्यांच्याकडून एक वेगळा व्यवसाय करून घेतला जायचा। त्या पीडित 7 महिलांची सुटका केलेली आहे। त्या पीडित 7 महिलांपैकी एका महिलेने आपल्या नातेवाईकांना बांग्लादेशला फोनवरून हकीकत कळवल्यानंतर बांग्लादेशच्या एन जी ओला त्यांच्या मुलीच्या आईवडिलांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर भारतातील एन जी ओशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट करून मनपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय श्री बागडे आणि त्यांची टीम आणि पी आय चोपडे आणि पी आय तारमळे यांनी रात्री त्या ठिकाणी हेदुटणे या ठिकाणी छापा टाकून 7 मुलींची सुटका केलेली आहे आणि 5 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। यामध्ये घर मालकसुद्धा आरोपी करण्यात आलेले आहेत, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी न करता त्यांना घर भाड्यानं दिलेलं होतं आणि इनू शेख यानं सदर महिलांना अगदी चुकीच्या पद्धतीने चुकीचे डॉक्युमेंट बनवून भारतात आणून अशा प्रकारचा व्यवसाय करून घेत होता, त्यामुळे आणि त्याच्यापासून मिळालेल्या उत्पन्नातून तो मेन हिस्सा उचलत होता। मुलींना त्या आजारपणाचं कारण सांगून घरच्यांना या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आणायचा बहाणा करून त्यांच्याकडून चुकीचा व्यवसाय करताना आढळून आला आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। या निमित्तानं परिसरातील नागरिकांना आवाहन राहील की कोणत्याही प्रकारचं घर भाड्यानं देताना पोलीस स्टेशनची एनओसी घेऊन आणि कागदपत्रांची भाडेकरूच्या कागदपत्रांची पाहणी करूनच घर भाड्यानं द्यावं, जेणेकरून अशा प्रकारच्या प्रकारांना कंट्रोल राहील, आळा बसेल, हे देखील या निमित्तानं आवाहन करतो।